सद्गुरू नेचर ब्लॉग रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर पहा मी आज काय करणार आहे, खूप खूप उन्हाळा आहे तर चला तर आपण आता मी मसाला ताक करणार आहे। तर कोणाकोणाला मसाला ताक प्यायचं आहे तर चला आता मी तुम्हाला मसाला ताकची रेसिपी दाखवणार आहे। जिरं घेतलेलं आहे, चाट मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, आणि थोडंसं आलं आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून दोन घेतल्यात। आणि आता इकडे ताक घेतलेलं आहे, हे पहा ताक घेतलेलं आहे, खूप छान ताक आहे, आंबट ताक आहे। आणि आता हे जिरं आहे ती मी भाजून घेणार आहे नॉर्मल कढईमध्ये। तर आपली कढई छान अशी गरम झालेली आहे तर मी आता जिरं घालते। छान मस्त आता भाजून घेते मी, नॉर्मलच भाजायचं आहे। जिरं छान आपलं भाजल्या गेलेलं आहे, आता गॅस बंद करते। जिरं आता मी बारीक दळून घेणार आहे, मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि आल्याचा छोटासा तुकडा घालायचा आहे, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे थोडीशी। तर आपण हे सगळं मिक्सरमधनं दळून घेऊया, छानपैकी बारीक करून घेऊया। हे पहा हे पहा, तर मसाला दळून घेतलेला आहे, हे पहा कोथिंबीर, जिरं, आलं आणि हिरवी मिरची, आणि इकडे चाट मसाला घेतलेला आहे, हे पहा चाट मसाला घेतलेला आहे मी 2 अडीच चमचे, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता इकडं ताकामध्ये मी मसाला घालणार आहे, हे पहा। तर ताकामध्ये मी मसाला घातलेला आहे, इकडे पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे ताक, जास्त पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे। तर आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे, त्याच्यानंतर चाट मसाला घालायचा आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता आता मस्त जरास हलवून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करायचं आहे। तुम्ही याच्यात बर्फही घालू शकता पण मी बर्फ नाही घालणार, मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर घालते, पहिली पण घातलेली आहे कोथिंबीर, हे पहा छान आपलं ताक मस्त तयार झालेलं आहे, वाव थंडगार ताक मला खूप आवडतं। चला कोण कोण येते थंडगार ताक प्यायला, वाव मस्त तर छान आपला मठ्ठा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी थोडस जिरं भुरभुरणार आहे, आणखीन थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, वाव खूपच छान झालं। तर चला कोण कोण येणार आहे मठ्ठा प्यायला मसाला ताक, तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोणी असेल तर। तर चला बाय बाय, भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। अशाच माझ्या नवीन रेसिपी बघत राहा, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
बाय बाय.